कर दो अरे वो बोल ही रही इसलिए मैंने मोबाइल दे दिया नमस्कार तुमचं सगळं योकार तुका सगळ्यांनी योकार आमच्या बरोबर असा विघ्नेश आपटे कुलवतीचे आणि ॲडव्होकेट अमित पालेकर सगळ्या वळखतात. आयचो मेन विषय म्हणजे काल आम आदमी पार्टी सरकारचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे लीडर मिस्टर मनीष सिसोदिया हाणे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली दिल्लीक आणि ताणें एक एक्सपोजे केलो की तांच्या सुत्रा प्रमाणे गोयचे मुखेलमंत्री जे आसा बाब प्रमोद सावंत हांकां चड करून इलेक्शनाच्या 3 महिन्या पयलीं रिप्लेस करपाची तयारी चल्ल्या हे तांची सुत्रा प्रमाणे तांकां ही माहिती मेळिल्ली आनी तांकां कित्याक रिप्लेस करता हाजेर ताणें सगळे फॅक्ट्स दिले की गोंयांत डॉक्टर प्रमोद सावंतान खंयच्या खंयच्या मुद्द्याचेर तांचो व्हडलो फेलियर जाल्लो आसा तांकां खंयच्या खंयच्या मुद्द्याचेर अपयश पडिल्लो आसा. हो जेन्ना प्रेस कॉन्फरन्स जालो ताच्या मागीर भारतीय जनता पार्टीचे जे लिडर आसा तांणी हय म्हणूंक ना नाय म्हणूंक ना दे हॅव नायदर कन्फर्म नॉट डिनायड वॉट एव्हर मिस्टर मनीष सिसोदिया हॅज क्लेम्ड. ताणें फक्त आम आदमी पार्टीचेर अटॅक केलो की ही खोटारडी पार्टी हे फटी उलयतात इतलेच फक्त तांचे नेहमी प्रमाणे ताणें फक्त अशे आरोप केले रिप्लाय दिवंक ना. तर खंयच्याय दुसऱ्या पार्टीक असले आरोप करच्या पयलीं ताणें स्वताचे कार्य कितें आनी जे बाब सिसोदियान म्हणें ती परिस्थिती कित्याक आयल्या हाचो विचार करचो. आमी पळयलां की 10,000 नोकऱ्यो दितले हे फट मारपी ही भारतीय जनता पार्टी. आमी पळयलां की ऑक्सिजना खातीर एकूय मृत्यू जावंक ना गोंयांत हे व्हडले फट मारपी भारतीय जनता पार्टी. आमी पळयलां की कोरोना वॉरियर्सांक आपूण 20% तांचे पे हायक दितले 1.5 वर्स जाले अजून पर्यंत कोणाक 20% सोड 20 रुपया सुद्दां पे हायक मेळूंक ना हे फट मारपी भारतीय जनता पार्टी. कोरोना खातीर ज्या लोकांचो वेवसाय बंद जाला धंदो बंद जाला तांकां सगळ्यांक 5,000 कॉम्पेन्सेशन दितले म्हणून फट मारपी भारतीय जनता पार्टी. मायनिंग लॉबीच्या प्रेशरान येवन इतली वर्सां मायनिंग बंदूच दवरून मायनिंग डिपेंडंट्सांक उपाशी दवरून इतली वर्सां मायनिंग सुरू करपाक मेळना हें फट मारपी भारतीय जनता पार्टी. हर घर जल पावलें हें फट मारपी भारतीय जनता पार्टी. 100% ओपन डेफेकेशन फ्री गोंय जालें हें फट मारपी भारतीय जनता पार्टी. तर ह्यो ज्यो फटी ज्यो आसा ही जी खोटारडेपणां जी आसा भारतीय जनता पार्टी ताचें लिस्ट सामकें व्हडलें आसा आनी 2 वरां जाय जाल्यार हांचे फाटली 10 वर्सांचे सगळे पाप आमी तुमकां सांगूंक शकतात पूण लोक जाणा आनी लोकांची भावनाय भारतीय जनता पार्टी समजून आयला तांकां म्हणून हे जे एका दिसा 3 लिडर तांचे टॉप लिडर दिल्लीक धांवता कित्याक गेले कांयच सांगूंक ना दुसऱ्या दिसा चीफ मिनिस्टर स्वता पर्सनल विजिटेक खंय तरी वता खंय गेलो कित्याक गेलो कांयच सांगिना म्हणजे कितें तरी चल्लां आनी जे मनीष सिसोदिया बाबान म्हणिल्ले तातूंत कितें तरी खरें आसा आनी ते डिनाय करपाक शकले ना म्हणून हे सगळे आरोप भारतीय जनता पार्टीचे लिडर बाब तानावडेन केले. तर आमी इतलेंच सांगूंक सोदता की दुसऱ्यांक खोटाडे फटींग अशें म्हणच्या पयलीं स्वता तुमी फाटल्या 10 वर्सांत कितें केलां हाचो विचार करचो कित्याक लोक हुशार आसा गोंयच्या लोकां समोर तुमची सगळी कर्तुता आसा आनी ह्या फुडल्या इलेक्शनांत तुमकां कितें तें लोक सारके शिकोवन दितले इतलेंच सांगपाचें आशिल्लें. हांव मागता बाब ॲडव्होकेट अमित पालेकराक 2 उतरां सांगची. तुमी केन्ना आयकलो उजन आसतना धुंवर यो हो जर लक्षांत घेतलो जाल्यार जो धुंवर तुमी 2-3 दिसांत पळयलो तो खंय तरी उजो लागिल्ल्या कारणान भायर आयिल्लो आसा. आतां बीजेपीतलो मोल म्हणा किंवा आनी खंयचो तुमी एक मोल म्हणा ही गोश्ट भायर सरपाक कारण तांचे श्लोक आसा आनी ती गोश्ट मागीर सिसोड्या पर्यंत पावप इज ऑल्सो समथींग रिलेटेड टू बीजेपी. आतां फायर फायटींग कितलीय केली जाल्यार तो विशय खंयच बदलपाचो ना. ज्या 8 दिसां पयलीं जेन्ना अमित शहा गोंयांत आशिल्लो तेन्ना 3-4 जाणांक परत दिल्ली वचप पडप हाचे
कारण कितें हें लोकांक खबर आसा. यू कांट फूल ऑल द पीपल ऑल द टायम. जेन्ना तुमच्या गडाक खिंड पडल्या, जेन्ना तुमचे भितर इनफायटिंग चालू आसा, भितरल्या भितर जी घुसमट चालू आसा, अशा वेळार राजा किल्लो सोडून वचना. आनी तो पर्सनल कारणा खातीर तर खंय हॉलिडे 100% वचना. तेन्ना हाजे तात्पर्य कितें हें तुमी जाणून घेवचें, हें कळटलें आमकां. मे बी नेक्स्ट 3 मंथ्स वी वील फायंड आउट वॉट इज द रिजन. एट दीस स्टेज आज जर तुमी पळयले जे 10 गोश्टी सांगिल्ल्यो आनी जे वाल्मिकी बाबी उलयलो त्यो गोश्टी जर लक्षांत घेतल्यो जाल्यार ह्या गोश्टीचें उत्तर आज आमकां खंयच भारतीय जनता पार्टी कडल्यान मेळना. मायनिंगेचो जो विशय आसा, रिव्ह्यू पेटिशन घालपाक उशीर कित्याक जालो, ह्या प्रश्नाचेर अजून पर्यंत कोणीच कांय क्वेश्चन विचारू ना आनी ताचे आन्सरूय गव्हर्मेंटा कडल्यान केन्ना येना. सरकाराक एक गोश्ट लक्षांत घेवपाक जाय, लोकांक मायनिंग सुरू जावपाचे इम्पॉर्टन्स आसा. वेदर इट इज डन बाय लोकल मायन ओनर्स ऑर वेदर इट इज ऑक्शन ऑर वेदर देर वील बी अ कॉर्पोरेशन विच वील बी फॉर्म इज अनदर स्टोरी. वॉट हॅव यू डन फॉर लास्ट 5 इयर्स ऑर 10 इयर्स टू स्टार्ट मायनिंग. आज तुम्ही जर वचून पळयत मायनिंग बेल्टान परिस्थिती लोकांची उलोवपा सारखी ना. तेन्ना आय थिंक वी शूड स्टार्ट टॉकिंग अबाउट डेव्हलपमेंट. आय थिंक दॅट इट्स टायम गव्हर्नमेंट आन्सर्स दीस क्वेश्चन्स व्हेरी क्लिअरली विथ क्लिअर कट आन्सर्स एज टू वॉट इज द रिझन वाय वी आर लॅकिंग इन टू डेव्हलपमेंट. लेट अस फॉरगेट अबाउट वॉट वी आर सेइंग अँड वॉट आर लिडर्स आर सेइंग. लेट्स टॉक अबाउट वॉट हॅज बीन पॉइंटेड आउट अँड युअर आन्सर्स टू इट. आय थिंक वन्स यू आर एबल टू गिव्ह दोज आन्सर्स, आय थिंक प्रॉब्ली गोवा पीपल ऑफ गोवा विल स्टार्ट ट्रस्टिंग इच अदर. आज परिस्थिती अशी आसा की सरकारान जे कितें चल्ला पळय ते ताजेर उलोवपाक दुसऱ्यांची गरज ना. सरकारांतलेच लोक तांचेर टिका करता आनी ती टिकेक उत्तर आज सरकारा कडल्यान खंय तरी येना. रस्त्यांची परिस्थिती आसूं, डेव्हलपमेंट क्वेश्चन्स आसूं, कोवीड इश्यू आसूं किंवा वेगळे वेगळे विशय आसूं किंवा लोकांचे जे एम्प्लॉयमेंट लॉस जाल्ले विशय आसा ते आसूं, ते सगळे जर लक्षांत घेतले जाल्यार गव्हर्मेंटाचे फेलियर खंय तरी दिसून येता. चीफ मिनिस्टरा कडल्यान घडला की पार्टी कडल्यान घडला की जो सरकार जशे तरेन आसा तांचे कडल्यान घडला हाचे उत्तर तांणी दिवचे. आनी आय एम शुअर पीपल ऑफ गोवा वील क्वेश्चन देम इन फॉर दीज इलेक्शन अबाउट ऑल दीज इश्यूज विच हॅज बीन रेज बाय आम आदमी पार्टी. आज पळयत जाल्यार हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरिल्ले आसा. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन गोंयान कितें आसा हे तुमी सगळ्यांनी पळयला. मर्डर्स, रेप्स, खून, मारामाऱ्यो ह्यो सगळ्यो ज्यो गोंयान घडटा घडामोडी आनी ह्या सरकाराचे तेजेर नियंत्रण ना. आमचे ड्रग माफिया जायन गोवा आनी गोंय सरकार ओगी आसा, प्रमोद सावंत ओगी आसा. लँड ग्रॅबिंग केसीस जावं ऑर आमच्या रस्त्याचे जशे अमित पालेकरान सांगले आतां फक्त पळयता तुमी जाल्यार फक्त डांबर रोडप चल्ला. कंप्लीट फेलियर ऑफ दीस गव्हर्मेंट वेदर यू टॉक अबाउट फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑन एम्प्लॉयमेंट ऑर ऑन लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. This government has not managed to do anything. आणि हसपाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्याचे तोंड चेंज करून काय जावपाचे ना. गोयच्या जनतेन ठरयले आसा की ह्या सरकाराक गळांत धाडपाचे आसा, हे सरकारच बदलपाचे आसा. आणि ते बदलाचे वारे ऑलरेडी गोंयात सुरू झाला. तो हे सरकार घरांत धाडपाची तयारी गोयच्या लोकांनी केल्ली आसा. सो फक्त पेंट मारता तसो आणि घराक पेंट रंगरंगोटी केली म्हणटकीच सुंदरता येना. ते घर भितरल्यान पोखरून गेल्ले आसा, ते पडपाच्या वाटेर आसा. आनी नवे सरकार घेतले जनतेची भलायकी खातीर येतले आनी इतले भितरला आमची रोजगार यात्रा पळोवन आमकां जो मोमेंटम मेळटा ते पळोवन खंय तरी ह्या सरकाराक धास्ती पडल्या. कितें करपाचें तें कळना. 10,000 नोकऱ्यो दिता म्हणून सांगला, 6,000 एडवर्टायज केल्या मात आजून एकट्याकूय नोकरी दिवना. सो हे अपयशी सरकार घरांत हाडपाचे. आनी प्रमोद सावंतनी थंय आनी कोणाकूय बसयलो, दुसरो चेहरो सुद्दां हाडून बसयलो, कांयच बदल करपाचो ना. हे सरकार गोंयचे लोक फुडल्या वर्सा बदलले. आनी एक गोश्ट विच आय वॉन्ट टू स्पीक अबाउट. लेट्स टॉक अबाउट डेव्हलपमेंट, लेट्स टॉक अबाउट एम्प्लॉयमेंट. आय मीन आय थिंक इट्स हाय टायम वी टेल द यूथ ऑफ गोवा वॉट इज द प्लॅन ऑफ आम आदमी पार्टी अँड वॉट इज द फेलियर्स ऑफ दीस गव्हर्नमेंट सो दॅट वी मूव अहेड इन लाईफ. आता तुम्ही काय दिस झाले यू मस्ट बी हियरिंग अबाउट ॲडव्हर्टिजमेंट ऑफ स्टार्टअप पॉलिसी ऑन रेडिओज की आम्ही इतके केले स्टार्टअप पॉलिसी 2017 ते 2021 मेरेन
ते म्हणटा आम्ही 1 कोटी 10 लाखाच्यो स्टार्टअप पॉलिसी फंडींग केला 2017 ते 2021 मेरेन जर 1 कोटी 10 लाख जर तुम्ही स्टार्टअप पॉलिसीक दिला जाल्यार इट इज युअर फेल्युअर इट इज नॉट युअर सक्सेस यू शुड नॉट बी ब्रॅगिंग अबाउट इट आयटी पॉलिसी यू हॅव इट इन प्लेस यू हॅव ड्राफ्ट पॉलिसी इट्स ऑल ऑन पेपर जमीन आसा ती कित्याकच युटिलायज झाली ना वॉट हॅव यू ब्रॉट टू गोवा वॉट हॅव यू ब्रॉट इन टर्म्स ऑफ सम आयटी बिग आयटी कंपनीज ऑर बिग आयटी नेम्स टू गोवा देर इज सो मच टू डू इन गोवा देर इज सो मच ऑफ एम्प्लॉयमेंट विच कॅन बी जनरेटेड नॉट जस्ट टू गव्हर्नमेंट जॉब्स यू आर टॉकिंग अबाउट 10,000 जॉब्स वेर आर दोज 10,000 जॉब्स वाय नॉट यू क्रिएट अनदर 30,000 जॉब्स बाय ब्रिंगिंग इन प्रॉपर इंडस्ट्रीज बाय ब्रिंगिंग इन प्रॉपर आयटी पॉलिसी इन प्लेस बाय ब्रिंगिंग इन फर्म्स इन प्लेस इन गोवा युअर इंडस्ट्रियल पॉलिसी इज अ फेलियर इंडस्ट्रीज अ मूव्ह आउट ऑफ गोवा यू डू समथिंग टू डू दॅट अँड आय थिंक दॅट्स वेअर आप इज कमिंग इन टू प्ले We are trying to work out on every aspect of bringing in proper IT policy, bringing in IT firms, proper industries. Pharma has lot of scope. There are so many things that we are lacking in and which we have the potential to bring. You are talking about bringing in good tourists to Goa. You are talking about spending tourists coming to Goa. Take a round. Aaj jar ek round mara tumhi. Ekuch round mara. Kanoyachan, Kalamkot, Vagator, Vacha. Vaya Shivali, Mapshaya. मानीन आयला म्हणून जो सांगता आमचो टुरिझम मिनिस्टर ताका जर त्या राऊंड मारत तसो जाल्यार भेणांनी येतले ही परिस्थिती आसा तेन्ना पयली जाग्यांचेर वचा प्रजे कडेन वचा रस्ते लोकांचे पळया परिस्थिती लोकांची पळया आनी मागीर सांगा तुझ्या मानीन पेडणे वता म्हणसर येता हांगच्यान तूं पणजेच्यान वाया कांदोळी शिवोली वच आनी परिस्थिती पळय भेण मोडना जाल्यार म्हजें नांव दुसरें तर त्या खातीर प्रत्येक रिटर्न फ्लायटीचेर तुका 1-2 टुरिस्ट मेळटले तांचे हात मोडिल्ले आसता पांय मोडिल्ले आसता कारण कितें रस्त्यांची दुर्दशा आनी त्या हातल्यान टुरिस्टांची दुर्दशा सो वेन यू आर आस्किंग फॉर समथींग गूड टू कम टू गोवा यू मस्ट हॅव अ वेलकमिंग पॉलिसी यू मे हॅव एनिथींग ऑन पेपर यू मे हॅव एव्हरीथींग ऑन पेपर बट अनलेस यू हॅव इट इन प्रॅक्टिकलिटी यू विल नॉट मूव अहेड इन लाईफ अँड इट्स टाईम वी मूव अहेड इन लाईफ by proper policies by bringing in proper mechanisms in place ease of doing business let's talk about that let's not talk about changing CM or changing political scene in Goa we need to bring a change in every aspect of Goa to bring in good industries to Goa good employment opportunities to Goa and I think that's what we are lacking on and that will be our core front when we talk about Aam Aadmi Party for Goa पोस्टर मारले ते म्हापसा त्याडे सो ते काळे ते हे मारलेला पेन बी सगळे हे करून तिथे तुमचे किती एक गोष्ट लक्षात घे कितला आवाज बंद केला म्हणून प्रोग्रेस सोपना आवाज बंद केला काळे फासले म्हणून मुवमेंट सोपना जो मुवमेंट लोकांतल्यान दिसून येतलो न्ही पोस्टर आसू पोस्टर नासू आज नवी सकाळचे पोस्टर गोंयभर आसा आता हे सगळे विषय जर तुम्ही एकठांय करून घेतले जाल्यार एक गोष्ट लक्षात घे बिल्डिंगेक फुडल्यान पेंट मारप आणि बिल्डिंग भितरल्यान बरी असप हातून जमीन आसमानचा फरक असा आय थिंक यू कॅन फूल ऑल द पीपल ऑल द टाइम हळूहळू लोकांना दिसून येतले तुझा पोस्टर असू नसू तुझा आवाज जेव्हा लोकांच्या काळजापर्यंत पावतली मनापर्यंत पावतली त्यांना त्या पोस्टराक काळे फासले म्हणून काय फरक पडपाचो ना खंयच फरक पडपाचो ना आवाज चेपचो ना आवाज बंद जावचो ना आवाज येत रावतलो आणि लोकांच्या काळजांकडे मनांकडे तो पावतलो त्याच्या खातीर ते पोस्टर जितले काळे करता तितले करू खूप जाणे पोस्टर पिनूनही उडेले आणि फाल्या मीम्स येतल्यो दॅट्स वॉट दे सी बेसिकली इन्स्टेड ऑफ टॉकिंग अबाउट प्रोग्रेस वी आर ब्रिंगिंग इन मीम्स की आज किती आले म्हणजे हा तुझ्या कडे आता उलेलो 2 वरांनी मीम आली किती फरक पडलो द होल आयडिया इज टू मूव अहेड इन लाईफ नी मूव अहेड विथ प्रोग्रेस लेट्स टॉक प्रोग्रेस लेट्स नॉट टॉक अबाउट मीम्स लेट्स नॉट टॉक अबाउट डर्टी थिंग्स ऑफ अदर्स लेट्स नॉट टॉक अबाउट वॉट यू हॅव नॉट डन अँड वॉट यू हॅव डन लेट्स टॉक अबाउट डुईंग समथिंग आय थिंक कितलाय मारू पेट कांयच फरक पडपाचो ना खंयच फरक पडपाचो ना आनी त्या खातीर म्हजे सारको मनीस जेन्ना हे गोश्ट हांगा बसून उलयता न्ही हाजो अर्थ इतलोच की म्हाका अशेच 100 लोक जाय जे फाल्यां 1,000 लोक करतले 5,000 लोक करतले अँड वील टॉक अबाउट प्रोग्रेस ब्रिंगिंग समथींग डिफरंट टू गोवा मार जाय थंय पेंट जाय जाल्यार काळेप आसा सगळ्या पोस्टरांक पोस्टरांची गरज ना रे पोस्टर आर ओनली टू मेक सम नॉयज ऑर मे बी यू नो पुट एव्हरीथींग रॉंग थिंग्स इन फ्रंट काल श्रीपाद नाईकांनी स्टेटमेंट केलं होतं की सिसोदियानं आमच्या पक्षावरती बोलण्याचा अधिकार नाही मुख्यमंत्री जो बदलायचा निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याच्यावरती तुमचं काय मत आहे नाही पण ते ठरवणार की नाही हे बोलले नाही ते
नाही ते त्यांनी काय म्हणाला तो निर्णय आहे तो आमचा निर्णय आहे सिसोदियाने बोलण्याचा अधिकार नाही आहे त्याच्यावरती. नाही आम्हाला कोण सूत्रांप्रमाणे माहिती आली होती म्हणून आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स घेतला होता म्हणून त्यांचा उत्तर पाहिजे होता की करणार की नाही करणार तो उत्तर नाही दिला. मॉल शोधायला पाहिजे ना पाटील कुठे मॉल आहे जे त्यांच्या गोष्टी बाहेर काढतात ते शोधायला पाहिजे. त्याच्यावर ठोस उत्तर काहीच नाही दिलं ना की आम्ही बदलणार किंवा बदलणार नाही म्हणजे कुठेतरी चर्चा चालूच आहे कुठेतरी पाणी मुरत आहे एवढं नक्की. जसं मी सुरुवातीला म्हटलं ना आगीशिवाय धूर येत नाही. धूर आलाय तर कुठेतरी आग लागली आहे. पहा ना बघा ना तुमच्या घरात बघा आमच्याकडे कशा बघतात. आणि पक्षश्रेष्ठी निर्णय नाही घेणार हा निर्णय गोवेकरांचा आहे. पुढच्या 4-5 महिन्यात गोवेकर निर्णय घेणार आहेत की कोण मुख्यमंत्री होणार कोण पाहिजे त्यांना कोण नको आहे मग ठरवूया आपण ना आणखी 4-5 महिन्यानंतर ठरवूया. त्यांनी आत्ताच्या परिस्थितीवरती भाष्य केलंय जसं आम्हाला कॉन्स्टिट्यूशन फ्रीडम ऑफ स्पीचच्या माध्यमात राहून काहीही बोलायचा अधिकार आहे जोपर्यंत आम्ही दुसऱ्याच्या ज्या पब्लिक जे पब्लिक लोक आहेत आय थिंक दे शुड बी एबल टू टेक दिस अप this much I think you should have it in your heart and your soul that you take up some criticism in some front and when we talk about each other we talk about facts and figures it's not that you know something has been spoken just like that it has come out from somewhere and it has come out with a source it is not something which is in air otherwise it wouldn't have been spoken about and why is the need to travel as I said earlier गरज कशाला होती परत तीनदा ज्या वेळेला 7-8 दिवसापूर्वी सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या मग उगाच चहासाठी दिल्लीला जाणं काही काहीतरी आहे ना त्याच्यात. आणि जेव्हा हे सगळं होत आहे तशा वेळेला हॉलिडेसाठी जाणं ह्याचा अर्थ काहीतरी आहे ना कुठेतरी पाणी मुरत आहे. बघा ना तुम्ही आम्ही कशाला बोलायचं त्याच्यात. मुख्यमंत्री म्हणाले होते की निवडणुकीची चर्चा करण्यासाठी गेलो होतो आम आदमी पक्ष म्हणतोय की 8-10 दिवसापूर्वी जेव्हा अमित शहा गोव्यात आले होते ते काय काय घडलं त्यावेळेला त्यावेळेला चर्चा नाही झाली का त्यावेळेला मोठी मोठी चर्चा झाली सगळ्यांसोबत चर्चा झाली. आज वेगळी प्रत्यक्ष प्रायव्हेट चर्चा करायला कशाची गरज आहे आणि ते पण कशाला बोलायचं म्हणजे आता दिल्लीला जाण्याचा विषय वेगळा आहे आणि गुजरातला जाण्याचा विषय वेगळा आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही सगळे खोळे नाहीत ना तुम्ही पण नाहीत ना लोक पण खोळे नाही. आताच रोजगार येते दोन तीन काल आमची जे रोजगार पत्रकारांची हल्ला झालो कसे ऐकून घ्या त्या हल्ल्या खातीर काय पार्टी तुमकाच ब्लेम करता की ते गुंड तुम्ही धाडलेले म्हणून खरं की त्यांनी खंयची पार्टी ना पार्टी ब्लेम करपाचा प्रश्न ना कित्याक थंय दिसताले न्ही खंय तरी न्ही तेंका ते सोसना झाला. जो रिस्पॉन्स आमकां लोकां कडल्यान मेळटा तो तेंका सोसना झाला आनी कशें रियॅक्ट करप हे कळना जाला तेंका. सो गुंडाइजम तेंची प्रवृत्ती तीच न्ही बट पत्रकारांक हात घालप न्ही ताजो पूर्णपणे आम्ही निषेध केला आणि काल एनएतीचेर निषेध केल्लोच आसा पालेकरान. बट खंय पावले खंयच्या थराक वचून हे राजकारण करतले खंयचो थर खंयची स्तराची काबार केला हेंच्यानी राजकारण म्हणजे गुंडाइजम. डेव्हलपमेंटाचे फेक प्रॉमिस करप आयटी सेल ऍक्टिव्ह दवरप आणि आयटी सेलातल्यान मीम्स करप आणि आयटी सेलातल्यान पटिंगपणा स्प्रेड करप आयटी सेलातल्यान फेक प्रॉमिसेस देऊप दिस हॅज बीन द डेव्हलपमेंट मॉडेल फॉर भारतीय जनता पार्टी. This is what we have seen in last 10 years, in last decade. I think it's time it changes. We have not seen development. तो विकास म्हणता तो माका असं रस्त्यावर मिळा पण आणि खत्री म्हणू ना तो विकासात शोधपाक खूप वर्ष लागली. सो तो विकास खंय असा तर नावांनी शोधलो जाल्यार तो विकास दाखवचो. आज विकास झाला पेट्रोल प्रायझांचो डिझेल प्रायझांचो तुझ्या गॅसेस प्रायझांचो तेल साध्यो गोष्टी ज्यो सामान्य मनशाच्यो गरजो आसा पळय त्यो आज खंयच्या खंय पावला. So I think it's time we don't start believing IT cells and memes and whatever that. You keep doing it. You better work out your works right. Because it's time. But dadagiri chalchi na. Ata chalchi na ani khanch chalchi na. आम आदमी पार्टी मीडियाचेर हल्लो केलो म्हणून कोणे क्लेम केलो त्या तृणमूल पार्टीचे तृणमूल पार्टी पहिली म्हणजे आम्ही ह्या इन्सिडेंटाचा निषेध करता कारण ॲडव्होकेट पालेकरांनी निषेध केलो आज सकाळी आमचे कन्व्हिनर राहुल मांबरे निषेध केलो आणि आता हाही परत निषेध करता. खरे म्हणजे आम्ही पळले की आज गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट जे असा तुम्ही सुद्धा त्या सांगोळ्याच्या सरपंचाचे नाव घेऊन निषेध केलो कित्याक ते सगळे मीडियाचे कॅमेराचे व्हिडिओचे सगळे आशिल्ले पुरावो आशिल्लो तुम्ही नाव घेऊन निषेध केले आणि तुम्ही जसे म्हणे आता हांवें ऐकला की
तृणमूल काँग्रेसान तुमच्याच लेटराचे किती तरी एक मीम करून की हे हल्लो केला आम आदमी पार्टीच्या गुंडांनी मीडियाचेर हल्लो केलो. हातून खूप आश्चर्य दिसता कित्याक तृणमूल पार्टी तृणमूल काँग्रेस तांची रॅली नाशिल्ली. तृणमूल काँग्रेसीचो सरपंच न्हिदो तर तृणमूल काँग्रेसान ही मीम करपाची गरज कित्याक पडली आणि ते असे कित्याक मीडियाचो इन्सल्ट करतात. खरं म्हणा ताणें मीडियाक सपोर्ट करूंक जाय आशिल्लो पूण मिडियाक सपोर्ट करच्याचे सोडून ते आम आदमी पार्टीचेर अटॅक करपाक लागले. तर म्हाका एकूच प्रश्न असा की आणि हांवें आयकलां की तृणमूल काँग्रेसान आपल्या प्रेस कॉन्फरन्सान सुद्दां हाज्या पयलीं मिडियाचो इन्सल्ट केल्लो तांच्या प्रेस कॉन्फरन्सान. तर म्हाका दिसता ही पार्टीचे खरें रूप जे आसा ते एक म्हयनो सुद्दां जावंक ना खरें रूप लोकां फुडें येवपाक लागिल्लें आसा. पळय लोकशायेन चार स्तंभ आसता. एक म्हळ्यार एक्झिक्युटीव्ह सरकार, दुसरो लेजिस्लेचर म्हळ्यार पार्लमेंट किंवा विधानसभा, तिसरो ज्युडिशरी न्यायालय आणि चौथो सगळ्यांत मुख्य स्तंभ असता तो मिडिया प्रेस. आणि हे चार स्तंभ म्हणजे लोकशाही त्यांनाच सफल जाता जेव्हा हे चार स्तंभ एकामेकाच्या हातून आटकळ घालना, एकामेकाच्या कामात मेतेर जायना आणि एकामेकाचो रिस्पेक्ट दवरता. आज भारतीय जनता पार्टीचे नाव सामके वाट लागिल्ले असा कित्याक ते लोकशाहीच्या विरोधात असा. एक्झिक्युटीव्ह जे असा सरकार जे असा ते पार्लमेंटाचो रिस्पेक्ट दवरना, विधानसभेचो रिस्पेक्ट दवरना, कसले कसले कायदे कसल्याय परिस्थितीन कसल्याय प्रक्रियेन पास करतात. ते ज्युडिशियरीचो कांयच रिस्पेक्ट दवरना, ज्युडिशियरीच्या कामात अटकळ घालतात, तांचे कसले निर्णय असतात ताचो पालन करिना आणि मिडिया कसे ते त्रास करतात ते तुम्ही पळयला. तर भारतीय जनता पार्टी अशी असा सगळ्यांक कळे, तृणमूल काँग्रेसही अशीच करतली काय? तुम्ही आता तुमचं सरकार बंगालात असा, तुम्ही गोयात येऊन विधानसभेत येऊन हांगा येऊ शकता, तुम्ही हांगा मिडियाचो इन्सल्ट करून हांगा सरकार घडूंक शकता, हांगा आमदार घालूंक शकता. सो हाजो आम्ही निषेध करता. तुम्ही जेव्हा म्हणता की आम्ही बीजेपीक पर्याय देऊ शकता जाल्यार तुम्हीच बीजेपी सारखे वागले, लोकशाहीची धज्जा उडयली जाल्यार तुम्ही कसलो पर्याय जाता. आणि लास्टाक हांव एकूच सांगूंक सोदता तृणमूल काँग्रेसाक हांव रिमाइंड करूंक सोदता, गोंयांत सरकार आसा भारतीय जनता पार्टीचो. तो सांगोळ्याचो सरपंच जाणें जर्नलिस्टाचेर हल्लो केलो तो भारतीय जनता पार्टीचो, तर तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी कित्याक अटॅक करता हो प्रश्न पडटा. थँक्यू.